भारतीय जनता युवा मोर्चातर्फे नमो चषक अंतर्गत रविवारी शहरातून नमो दौड उत्साहात झाली. 26 शाळांतील तब्बल 2,813 विद्यार्थी विद्यार्थिनी सहभागी झाल्या. माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा शहर उत्तर विधानसभेतर्फे बाजयुमो शहर अध्यक्ष डॉ किरण देशमुख यांच्या नेतृत्वाखाली ही दौड झाली. 4 हुतात्मा चौकात या दौडीचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले. तेथून ही दौड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, सरस्वती चौक, मेकॅनिक चौक, छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक, बाळीवेस, लोकमान्य टिळक चौक, मधला मारुती, महात्मा श्री बसवेश्वर महाराज चौक मार्गे कन्ना चौकात आली. दौडीच्या एकूण 3.5 किलोमीटर परिसरात विद्यार्थी विद्यार्थिनींचा मोठा उत्साह दिसून येत होता. सहभागी सर्व विद्यार्थ्यांना नमो टी शर्ट देण्यात आले होते. तसेच सहभागी शाळांना चषक आणि सहभागी प्रत्येक विद्यार्थ्याला सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. नमो दौडीत माजी पालकमंत्री आमदार विजय देशमुख, भाजपा शहर अध्यक्ष नरेंद्र काळे, बाजयुमो प्रदेश सरचिटणीस सुदर्शन पाटीसकर, बाजयुमो सोलापूर प्रभारी ललिता जाधव तसेच भाजपाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.